ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला स्क्रॅचेस करून नुकसान करण्याचा खोळसाणपणा करणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशा प्रकारे वारंवार सदर प्रकार घडत असल्याचं या इमारतीतील रहिवाशांचं म्हणणं आहे. बदलापूर पश्चिमेकडील त्रिमूर्ती अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या योगेश शेलार यांची कार रस्त्याच्या कडेला उभी होती. रात्रीच्या सुमारास शेलार यांच्या इमारतीत होणाऱ्या एका व्यक्तीने या कारच्या पुढच्या आणि मागच्या दरवाजाला कोणत्या तरी वस्तूने स्क्रॅचेस केले. सदर व्यक्ती तिथून पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी शेलार यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात सदर व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदर व्यक्तीने याआधीही असे प्रकार केले असल्याचं या इमारतीतील रहिवाशांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.